गाट कशा एते, तेची गाट 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 काखेत गाठ कशामुळे येते त्याची कारणे व उपचार याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे काखेत गाठ येणे वेळा काखेत गाठ येऊ शकते याला असे म्हणतात स्त्री तसेच पुरुषांच्या काखेत अशी गाठ येऊ शकते काखेतील गाठ ही आकाराने लहान किंवा गोल्फ बॉल एवढी मोठी असू शकते काखेत गाठ कशामुळे येते बॅक्टेरियल वायरल किंवा फंगल इन्फेक्शनमुळे काखेत गाठ येऊ शकते काखेत घाम अधिक येत असतो अशा वेळी काखेतील स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर काखेत गाठ येऊ शकते रेझरने वॅक्सिंग केल्यानंतरही काखेत गाठ येऊ शकते काखेतील सिस्टममुळे पू धरल्यास काखेत गाठ येऊ शकते काखेत जास्त प्रमाणात परफ्यूम किंवा डीओ वापरल्यास त्याच्या ऍलर्जीमुळे काखेत गाठ येऊ शकते चरबीच्या गाठीमुळेही काखेत गाठ येऊ शकते याशिवाय काही वेळा स्तनाचा कर्करोग ल्युकेमिया यासारख्या गंभीर कारणांमुळेही काखेत गाठ येऊ शकते काखेतील गाठ आणि जाणवणारी लक्षणे काखेत लहान किंवा मोठी गाठ आल्यासारखे जाणवते तसेच काखेत असणाऱ्या गाठीच्या ठिकाणी सूज जेवून दुखू लागते तेथे इन्फेक्शन झाल्यास गाठीत पुधरतो यामुळे ताप येऊ शकतो डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे जर काखेतील गाठ वाढत असल्यास किंवा गाठ मोठ्या आकाराची असल्यास डॉक्टरांकडे जाऊन त्रासाचे निदान करून उपचार घेणे आवश्यक का आहे काखेत कसली गाठ आली आहे हे तपासण्यासाठी सीबीसी चाचणी बायोप्सी मॅमोग्राम एम आर आय किंवा सी टी स्कॅन अलर्जी टेस्ट अशा तपासण्या केल्या जाऊ शकतात काखेतील गाठीवर उपचार कोणत्या कारणामुळे काखेत गाठ आली आहे त्यानुसार यावर उपचार ठरतात काखेत आलेली गाठ जास्त दुखत असेल किंवा त्यात पू भरला असल्यास अँटी बॅक्टेरियल व वेदनाशामक औषधे दिली जातील चरबीची गाठ असल्यास शस्त्रक्रिया करून गाठ काढून टाकली जाते तर कर्करोगामुळे हो काखेत गाठ आली असल्यास त्यावर शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपी याद्वारे उपचार केले जातात काखेत गाठ येणे यावर उपाय काखेतील गाठ दुखत असल्यास तेथे बर्फाने शेक द्यावा त्यामुळे तेथील सूज व वेदना कमी होण्यास मदत होते इन्फेक्शनमुळे काखेत गाठ आल्यास तेथे हळदीचा लेप किंवा कडुलिंबाची पेस्ट लावू शकता यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात यामुळे इन्फेक्शनमुळे काखेत आलेली गाठ कमी होण्यास मदत होते आरोग्यविषयक माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा